म्हणजे आपलं ज्येष्ठ शिवसेना नेते रामदास कदमांचे सुपुत्र आणि शिवसेनाचे सचिव सिद्धेश कदम यांना खासदार किती वेध लागलेत. मुंबईतील अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये त्यांनी नुकतंच महाराष्ट्र श्री शरीर सौष्ठव स्पर्धेचं आयोजन केलं होतं. शिवसेना खासदार गजानन कीर्तिकरांच्या उत्तर पश्चिम मतदारसंघातून आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याचे स्पष्ट संकेत सिद्धेश कदम यांनी दिले. रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनील तटकरेंनाच उमेदवारी मिळेल असा दावा रामदास कदम यांनी केलाय. दोन्ही नेत्यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. तटकरेंना तिकीट मिळणार याची खात्री असल्यानं आम्हाला लागलं कदम यावेळी म्हणाले. आज संबंध महाराष्ट्राचा गाढवाला चंदन लावलं तरी ते उकरड्यावर जाऊन अंगाला राख लावणारच. अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना नाव न घेता टोला लगावला. महायुतीचं जागावाटप लवकरच पूर्ण होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. दिल्लीतील बैठक सकारात्मक झाली. एकाच बैठकीत सर्व निर्णय होतील. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूव्हन फॉर्मुला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. अशी परिस्थितीने 80% काम झालंय, 20% बाकी आहे. फोन वरून चर्चा सुरू आहे असंही ते म्हणाले. भाजपला सर्वच्या सर्व जागा लुबाडायच्यात असा आरोप शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत यांनी केलाय. महायुतीच्या जागावाटपाच्या तिढ्याबाबत त्यांनी ही टीका केली. त्यासोबतच दोन्ही गद्दार गटांना भाजप जागा दाखवून आपलं अस्तित्व निर्माण करेल असंही ते म्हणाले. कोट्यवधी मराठे पुन्हा एकदा एकवटणार आहेत. 900 एकर जागेवर मराठा समाजाची विराट सभा होईल अशी घोषणा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केली. कुणबी आरक्षण आणि सगळे सोयरे शब्दाच्या अंमलबजावणीसाठी ही विराट सभा घेणार असं जरांगेंनी जाहीर केलंय. सभेची तारीख आणि ठिकाण अजून ठरलं नाहीये, मात्र लोकसभा निवडणुकीआधी ही विराट सभा होणार असं जरांगे चालली की संपवायची असं तर मला माझ्या मराठा आरक्षणासाठी नेत्यांना मराठा समाजाकडून गावबंदी करण्यात आली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही या रोषाचा फटका बसला. बारामती लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या इंदापूरमध्ये सुप्रिया सुळेंचे फ्लेक्स मराठा समाजाने फटवले. सुप्रिया सुळेंच्या लोकसभेच्या प्रचारासाठी हे फ्लेक्स लावण्यात आले. पुण्यात सीटीईटी परीक्षा 7 जुलैला होणार आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांची अर्ज नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. देशभरातील 136 शहरांमध्ये सीटीईटी परीक्षा होणार. या परीक्षेसाठी 2 एप्रिलपर्यंत अर्ज भरता येणार आहे. नाशिकच्या मालेगावात पोषण आहाराचा काळा बाजार उघड झाला आहे. 50 किलो वजनाच्या 73 गोण्या या शालेय पोषण आहाराचा तांदूळ जात होत्या अशा या गोण्या काळ्या बाजारात विक्रीसाठी काढल्या जात होत्या. सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळेच हे धान्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी एका माजी नगरसेवकासह दोघांवर गुन्हा दाखल झाला.